टाइम विथ रूपामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यासाठी आपण दुधाची रेसिपी बघतोय. फुल क्रीम दूध घेतले तापून. दूध चांगलं तापलेलं आहे. ते हलवत राहायचं आहे 4 ते 5 मिनिटासाठी. यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत, म्हणजे ड्रायफ्रूट. यामध्ये आपण काजू, बदाम आणि पिस्ता घालणार आहोत. काजू, बदाम, पिस्ता हे आपल्याला ओबडधोबड घालायचं आहे, म्हणून आपण खलबत्त्याचा वापर करतो आहे. एकदम बारीक पूड नाही करायची. काजू घेतलेत, बदाम घेतीये, ड्रायफ्रूटचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि पिस्ता आणि चारोळे जे आहेत ते बारीक नाही करायचे आपल्याला, ते अख्खेच वापरायचे आहेत. हे आपण बारीक करून घेऊया. मधून मधून दूध हलवत राहायचे. दुधामध्ये आपण चवीनुसार साखर ॲड करतोय. थोडा मोठा चमचा असल्यामुळे मी 3.5 चमचे साखर त्याच्यामध्ये घातलेली आहे. कोजागरी पौर्णिमेला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो, चंद्राची पूजा केली जाते. तर ही प्रथा आहे पहिल्यापासूनच चालत आलेली, त्यानुसार आपण हे जे मसाला दूध आहे ते बनवत असतो. हलवून घ्यायचं आहे दूध. यामध्ये जी पूड बनवली आपण खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ती आपण ॲड करूया. साधारण 3 चमचे मी ती पूड घातलेली आहे. तसंच आपण केशरही याच्यामध्ये घेतो आहे. केशरमुळं दुधाला कलर खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते. आणि जे आपण मगाशी दाखवले ते चारोळे ते मी आता याच्यामध्ये घालते दुधामध्ये. आपण हलवून घेणार आहोत आणि दुधाला चांगली उकळी आणायची. अजून एक 5-1 मिनिटासाठी आपण दूध मंदाचेवर गॅसवरच राहून देणार आहोत. आणि मी त्याच्यामध्ये वेलची पूड पण ॲड केली, पण मी चुकून ते दाखवायचं राहून गेलं माझ्याकडून. तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड पण ॲड करा. थँक्यू. दूध चांगलं उकळल्यानंतर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे, मसाला दूध.